महाराष्ट्रामध्ये दररोज 23,000 इतके कोरोना बाधितांची भर एका बाजूला पडत असताना दुसऱ्या बाजूला आरोग्य व्यवस्थेचा पंचनामा न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आज दिवसभर आम्ही करतोय. श्वास गुदमरतोय ही महाराष्ट्राची आजची अवस्था आहे, व्यथा आहे आणि त्याच व्यथेला आम्ही आवाज देतोय. खरं तर महाराष्ट्रातल्या विविध शहरांची परिस्थिती जाणून घेत असताना विदर्भातल्या चंद्रपूरमध्ये सुद्धा परिस्थिती वेगळी नाहीये. चंद्रपूरमध्ये दररोज आपण बघतोय की 200 पेक्षा जास्त कोरोना बाधित दिवसाला समोर येत आहेत. 24 तासात 200 पेक्षा जास्त रुग्णांची भर पडतेय. अशा परिस्थितीत कधी कधी हा आकडा 350 जवळपास जातोय. चंद्रपुरात औद्योगिक क्षेत्र मोठं असल्यानं इथल्या MIDC परिसरात ऑक्सिजन तयार करणारे कारखाने आहेत, त्यामुळे इथल्या रुग्णालयानं दररोज लागणारी 450 सिलेंडरची गरज पूर्ण केली जाते. मात्र भविष्यात रुग्णसंख्या वाढल्यास ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता जाणवू शकते. मात्र आगामी आव्हानाच्या दृष्टीनं प्रशासन पावलं उचलत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो. चंद्रपूरच्या रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठ्याविषयी माहिती देण्यासाठी आपल्यासोबत चंद्रपूरचे प्रतिनिधी हैदर शेख आहेत. हैदर, आत्ताची परिस्थिती चंद्रपुरातली नेमकी काय आहे? चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी 5,000 टप्पा गाठलेला आहे आणि सध्या कोरोना रुग्णांची संख्या रोजच वाढत आहे. जरबस ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 2,000 वर गेलेली आहे, त्यामुळे सध्या चंद्रपूर जिल्ह्यात 4 दिवसाचं जनता कर्फ्यूसुद्धा लावण्यात आलेलं आहे. एकंदरीत रोज MIDC परिसरातूनच ऑक्सिजन सप्लाय होतं. ऑक्सिजन सप्लायचा कारखाना MIDC परिसरात आहे. जवळपास 450 सिलेंडर चंद्रपूर जिल्ह्याला सप्लाय होत आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यात जी व्हेंटिलेटरची परिस्थिती आहे ती आता फक्त 97 आहे. एकंदरीत कोरोना रुग्णाची संख्या वाढेल तर ही याच्यात कमतरता येईल किंवा पुन्हा गरज भासणार आहे. त्याकरिता जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा स्वतःचं ऑक्सिजन प्लांट उभारणार आहे. त्यासोबतच बेडची सुद्धा कमतरता भासत आहे, त्यासाठी जिल्हा प्रशासनाने बेडची संख्या वाढवण्याचा सुद्धा प्रयत्न चालवले आहेत. सध्या जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे त्या परिसरात सुद्धा बेडची संख्या वाढवण्यासाठी काम सुरू झालेलं आहे. एकंदरीत परिस्थिती आता तरी स्थिती वाईट नसली तरी भविष्यात जर ही स्थिती बिघडली तर यासाठी आरोग्य प्रशासन आणि जिल्हा प्रशासन प्रयत्नेत आहेत असं दिसत आहे. नक्कीच, काय परिस्थिती आहे चंद्रपुरातली ती सगळी आपण बघितली आणि या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी राजेश मोहिते आपल्यासोबत असणार आहेत, महानगरपालिकेचे आयुक्त. त्यांच्याशी संपर्क झाला की आपण त्यांच्याकडे जाऊया. आपण आज सकाळपासून न्यूज 18 लोकमतनं एक मोहीम सुरू केली. मोहीम राज्यातल्या लाखो कोरोना बाधितांची जी अवस्था आहे त्यांना बेड, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन या सगळ्याच्या अनेक प्रश्न सामोरे जावे लागतात आणि या प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही करतोय आणि या सगळ्यातून महाराष्ट्रातल्या विविध शहरातलं वास्तव सुद्धा महाराष्ट्राच्या समोर मांडण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. जे विदारक वास्तव आहे, सांगली सारख्या आरोग्याची पंढरी असलेल्या शहरामध्ये अर्धा ऑक्सिजन पुरवला जातोय, जेवढा लागतोय त्याच्यापेक्षा कमी. पुण्यामधली परिस्थिती सुद्धा दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेली आहे कारण रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे. नाशिक मधली परिस्थिती आपण दाखवली, व्हेंटिलेटर होते पण धुळखात पडलेले. आणि आता आपण बघितलं की चंद्रपुरातली काय परिस्थिती आहे. अजय गुलाने जिल्हाधिकारी आहे चंद्रपूरचे आता आपल्यासोबत. अजय सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. आता चंद्रपुरातली नेमकी अवस्था काय आहे आम्ही आमच्या प्रतिनिधींकडून जाणून घेतलं, पण भविष्यामध्ये जेव्हा कोरोना बाधितांची संख्या आता ज्या पटीने वाढते ती पुढे वाढत गेली तर प्रशासनाकडून काय खबरदारी घेतली जाते, काय उपाययोजना केल्या जात आहेत? हा नमस्कार. चंद्रपुरात देखील कोरोना बाधितांची संख्या जी आहे दिवसेंदिवस वाढते आहे आणि आता जवळपास आजच्या घटकेला 2,239 रुग्ण जे आहेत हे पॉझिटिव्ह आणि ऍक्टिव्ह सध्या आहेत. आणि सोबतच ज्या जे रुग्ण आहेत हे
यांची मृत्यूची संख्या देखील चिंताजनक बनते आहे आणि हे अवॉइड करण्याकरता म्हणून आम्ही चंद्रपूरमध्ये ज्या उपाययोजना करतो आहेत म्हणजे जसे की जे ऑक्सिजनचे जे सिलेंडर्स आहेत हे सिलेंडर्सची संख्या वाढवणे, याशिवाय इथे आम्ही लिक्विड ऑक्सिजन प्लांटचं देखील आम्ही आता टेंडर केलेलं आहे, ते पण आमच्याकडे लिक्विड ऑक्सिजन प्लांट पण आम्ही करतो आहोत. याशिवाय इथे आमचं एक हॉस्पिटल आहे जिथे आम्ही अजून आम्ही 450 बेड जे आहेत ते जास्तीचे आयसीयू बेड्स, कारण की आता येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला आयसीयू बेड्स आणि ऑक्सिजनेटेड बेड्स याच्यावरतीच फोकस करायचा आहे, त्यामुळे ही संख्या जास्तीत जास्त वाढवण्या. नक्कीच, धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा चंद्रपुरातली परिस्थिती काय जाणून घेतली आणि त्यानंतर प्रशासनाकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत त्याचा सुद्धा सविस्तर आढावा जिल्हाधिकाऱ्यांनीच आपल्याला सांगितलेला आहे. याच बातमीसोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर इतर काही महत्वाच्या घडामोडी, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.